आपले सहर्ष स्वागत आहे आमच्या स्नेहांकुर देशिंगवर. नको कुणाचा बंगला, नको कुणाची माडी, माझ्या घरी मिळते मला स्वर्ग सुखाची अवीट गोडी, अशा या माझ्या घराबद्दल हा अतिशय सुंदर निबंध. माझे घर. माझे घर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात देशिंग या गावी आहे. माझे घर गावापासून दूर आहे. माझ्या घराचे नाव स्नेहांकुर आहे. माझे घर खूप सुंदर आहे. माझ्या घरात मी, माझे आई बाबा, आजी आजोबा व ताई राहतो. त्याचबरोबर माझ्या घरी मोती कुत्रा, मणिमाऊ व एक कपिला गाय आहे. हे सर्व प्राणी मला खूप आवडतात. माझे घर कौलारूप 5 खोल्यांचे आहे. पूर्वेकडे तोंड असलेल्या माझ्या घराला दारे खिडक्या आहेत, त्यामुळे माझ्या घरात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते. माझे घर नेहमी स्वच्छ असते. आमच्या घराला सुंदर निळा रंग दिलेला आहे. मला व ताईला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली आहे. घरासमोर आम्ही सुंदर बाग केली आहे. या छोट्याशा बागेमध्ये गुलाब, जाईजुई, मोगरा ही फुलझाडे आहेत. तसेच आंबा, चिंच, बोर, बदाम, डाळिंब या फळांची झाडे आहेत. बागेत अनेक प्रकारचे पक्षी येतात, झाडांवर आपली छान घरटी बांधतात. हिरव्यागार झाडांमुळे घराभोवतालचा सर्व परिसर नयनरम्य बनला आहे. फुलांचा मंद वास सर्वत्र दरवळतो. माझी आई दिवसभर काम करते. माझे बाबा शेतात काम करतात. माझे आजी आजोबा माझ्या आई बाबांना मदत करतात. सुट्टीच्या दिवशी मी व ताई आई बाबांना त्यांच्या कामात मदत करतो. आमच्या घरी अधूनमधून पाहुणे येतात. आम्ही सर्व पाहुण्यांची खूप काळजी घेतो. संध्याकाळी आम्ही सर्वजण मिळून जेवण करतो. आई बाबा, आजी आजोबांबरोबर माझा रोजचा दिवस आनंदात जातो. माझे घर मला खूप खूप आवडते. माझे घर मंदिराप्रमाणे मला खूप सुंदर भासते. घरापासून दूर गेल्यावर मला घराची खूप आठवण येते.